त्रिकोण ए सीई -E हा समभुज त्रिकोण आहे येथे त्रिकोण ए सीई -E हा एक समभुज त्रिकोण आहे म्हणजेच या त्रिकोणाचा हा पायालगतचा कोण ए आणि हा कोण ई हे दोन कोण परस्परांना एकरूप आहेत आणि त्याचबरोबर ही बाजू सी ए आणि ही बाजू सीई -E या दोन बाजू परस्परांना एकरूप आहेत कारण त्रिकोण ए सीई हा समभुज त्रिकोण आहे आणि हे आपल्याला दिलेले आहे यानंतर पुढे आपल्याला दिले आहे सीजी बरोबर चोवीस येथे हि रेक सी जी हिची लांबी आपल्याला दिली आहे चोवीस तसेच बी एच बरोबर डीएफ येथे रेक बीएच ही रेक बीएच एक रूप हिरेक डीएफ पुढे आपल्याला दिले आहे जीएफ बरोबर बारा हिरेक जीएफ हिची लांबी आपल्याला दिली आहे बारा आणि रेक एफ बरोबर आहे सहा हिरेक एफ ई हिची लांबी दिली आहे सहा आणि येथे आपल्याला सी बी एच एफ डी या भागाचे क्षेत्रफळ काढायचे आहे म्हणजेच आपल्याला सी बी एच एफ डी या भागाचे क्षेत्रफळ काढायचे आहे हा भाग मी वेगळ्या रंगाने दाखवतो तर येथे आपल्याला या छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचे आहे आता या छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी जर मी या मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढले आणि त्यामधून या लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ तसेच या लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ वजा केले तर आपल्याला या छायांकित भागाचे क्षेत्रफळ मिळेल परंतु ह्या मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला या त्रिकोणाचा पाया आणि उंची माहीत असणे गरजेचे आहे यासाठी या त्रिकोणाची उंची दिली आहे जी आहे चोवीस परंतु हा जो पाया आहे याची पूर्ण लांबी दिलेली नाही येथे हा रेषाखंड दिला आहे सहा तसेच हा रेषाखंड दिला आहे बारा परंतु हा रेषाखंड आणि हा रेषाखंड यांची लांबी दिलेली नाही तसेच हा जो लहान त्रिकोण दिसत आहे त्रिकोण एच -ए बी याचा पाया ए एच आणि उंची बी एच यांची लांबी दिलेली नाही तसेच हा लहान त्रिकोण याचा पाया एफ याची लांबी दिली आहे सहा परंतु उंची एफ याची लांबी दिलेली नाही तर चला सुरुवातीला आपण ह्या सर्व रेषाखंडाची लांबी काढूया आणि यासाठी आपण घेऊया त्रिकोण डी एफ -E आणि सी जी ई -E या दोन त्रिकोणांचा हा, e हा तसेच -F -E या त्रिकोणाचा हा कोण एफ आणि त्रिकोण सी जी ई -E या त्रिकोणाचा हा कोण जी हे दोन कोण सुद्धा एकरूप आहेत हे दोन कोण आहे काटकोण म्हणजेच कोण एफ एकरूप कोण तर त्रिकोण डी एफ e, समरूप त्रिकोण सी e, जी ई आणि हे दोन त्रिकोण समरूप आहेत कोण कोण या कसोटीनुसार तर मी येथे लिहितो त्रिकोण सुरुवातीला मी घेतो त्रिकोण डी e, एफ आणि या त्रिकोणामध्ये सुरुवातीला घेतो डी यानंतर हा काटकोण एफ आणि यानंतर हा सामायिक कोण ई e. तर त्रिकोण डी एफ ई e, समरूप त्रिकोण सी जी ई e. आणि या त्रिकोणाचा सुद्धा सुरुवातीला घेतो कोण सी यानंतर हा काटकोण जी आणि त्यानंतर हा सामायिक कोण ई e. म्हणजेच त्रिकोण सी जी ई e. हे दोन त्रिकोण समरूप आहेत कोण कोण कसोटीनुसार आणि जर हे दोन त्रिकोण समरूप असतील तर ह्या दोन त्रिकोणांच्या संगत बाजू ह्या प्रमाणात असतील म्हणजेच त्रिकोण डी एफ या त्रिकोणाची बाजू डीएफ आणि तिची संगत बाजू आहे त्रिकोण सी जी ई मध्ये बाजू सी जी म्हणजेच बाजू डी एफ डी एफ छेद सी जी ही बाजू सी जी बरोबर बाजू एफ बाजू एफ ई छेद बाजू जी ही बाजू जी ई e. येथे डी एफ ची लांबी ही आपल्याला माहीत नाही तर मेथे लिहितो डी एफ छेद सीजी आणि सीजी बरोबर आहे चोवीस बरोबर एफई आणि एफई बरोबर आहे सहा तर मी येथे लिहितो सहा छेद जीई आणि जीई बरोबर आहे बारा अधिक सहा म्हणजेच अठरा तर जी ई बरोबर आहे अठरा येथे सहा छेद अठरा हे बरोबर होतील एक छेद तीन म्हणजेच आपल्याला मिळेल डीएफ छेद चोवीस बरोबर एक छेद तीन आता आपण हे पुढे सोडूया तीन गुणिले डीएफ हे तर होतील तीन डी एफ बरोबर चोवीस गुणिले एक म्हणजेच होतील चोवीस आणि आता आपण या दोन्ही बाजूला तीन ने भाग देऊया म्हणजेच मला मिळेल डी एफ बरोबर आठ तर येथे आपल्याला डी एफ ची लांबी मिळाली आहे आठ म्हणजेच डी एफ बरोबर आहे आठ आणि जर डी एफ बरोबर असेल आठ तर बी एच बरोबर सुद्धा असेल आठ कारण बी एच बरोबर डी एफ असे आपल्याला दिलेले आहे आता आपण हा लहान त्रिकोण एच बी आणि हा लहान त्रिकोण ई एफ डी हे दोन त्रिकोण घेऊया आणि या दोन त्रिकोणांमध्ये कोण ए, ए, एकरूप कोण ई तसेच हा कोण एच एकूप कोण एफ कारण हे दोन कोण आहेत काटकोण म्हणजेच त्रिकोण एच बी हा त्रिकोण समरूप आहे त्रिकोण एफ ई e, डी तर मी येथे लिहितो त्रिकोण एच बी त्रिकोण एच बी समरूप त्रिकोण ई e, एफ डी e, ई एफ डी आणि हे दोन त्रिकोण समरूप आहेत कोण कोण या कसोटीनुसार परंतु येथे आपल्याला दिले आहे बी एच एकरूप डी एफ म्हणजेच त्रिकोण एच बी आणि त्रिकोण ई एफ डी हे दोन त्रिकोण एकरूप आहेत बाजू कोण कोण या कसोटीनुसार तर मी येथे लिहितो त्रिकोण एच बी हा त्रिकोण एकरूप आहे त्रिकोण ई एफ डी आणि हे दोन त्रिकोण एकरूप आहेत बाजू कोण कोण या कसोटीनुसार म्हणजेच ह्या दोन्ही त्रिकोणांच्या संगत बाजू ह्या सुद्धा एकरूप आहेत बाजू इय बरोबर आहे सहा तर बाजू एच ची लांबी सुद्धा आहे सहा आता आपण हा लहान त्रिकोण एच बी आणि हा त्रिकोण म्हणजेच त्रिकोण ए जी सी हे दोन त्रिकोण घेऊया येथे ह्या दोन्ही त्रिकोणांमध्ये कोण ए हा तर आहे सामायिक कोण तसेच कोण एच बी आणि कोण ए जी सी हे दोन कोण सुद्धा आहेत एकरूप कोण कारण हे दोन कोण आहेत काटकोण म्हणजेच त्रिकोण एच बी आणि त्रिकोण ए जी सी हे दोन्ही त्रिकोण परस्परांना समरूप आहेत आणि हे दोन त्रिकोण समरूप आहेत कोण कोण या कसोटीनुसार तर मेथेलितो त्रिकोण एच ए, 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 बी आणि या त्रिकोणाची सुरुवात मी करतो हा सामायिक कोण ए यानंतर हा काटकोण एच आणि त्यानंतर हा कोण बी तर मेथेलितो त्रिकोण ए एच बी समरूप त्रिकोण ए जी सी आणि याची सुद्धा मी सुरुवात करतो हा सामायिक कोण ए यानंतर हा कोण जी आणि त्यानंतर हा कोण सी म्हणजेच त्रिकोण ए जी सी आणि हे दोन त्रिकोण समरूप आहेत कोण कोण या कसोटीनुसार म्हणजेच जर हे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू ह्या सुद्धा प्रमाणात असतील तर त्रिकोण एच बी या त्रिकोणाची बाजू एच मेथेलितो बाजू एच छेद त्रिकोण ए जी सी ह्या त्रिकोणाची बाजू ए जी बाजू ए जी बरोबर त्रिकोण एच बी या त्रिकोणाची बाजू बी एच बाजू बी एच छेद त्रिकोण ए जी सी या त्रिकोणाची बाजू सी जी छेद बाजू सी जी आता आपण यांच्या किमती टाकूया एच ए एच बरोबर आहे सहा छेद ए जी आणि रेषाखंड ए जी याची लांबी दिलेली नाही तर मी मेथिल येतो ए जी बरोबर बी एच आणि बी एच बरोबर आहे आठ तर आठ छेद सी जी आणि रेख जी बरोबर आहे चोवीस तर आठ छेद चोवीस आता आठ छेद चोवीस हे तर होतील एक छेद तीन आता आपण हे समीकरण सोडूया म्हणजेच ए जी गुणिले एक ए जी बरोबर सहा गुणिले तीन हे तर होतील अठरा म्हणजेच येथे आपल्याला रेक ए जी याची लांबी मिळाली आहे अठरा एकक यामध्ये एच बरोबर आहे सहा म्हणजेच एच जी या रेषाखंडाची लांबी आहे अठरा वजा सहा म्हणजेच बारा एकक तर मी येथे लिहितो एच जी बरोबर बारा एकक म्हणजेच आता आपल्याला हा पूर्ण पाया मिळाला आहे म्हणजेच पाया ए याची लांबी आपल्याला मिळाली ला आहे एच म्हणजेच सहा अधिक एच जी म्हणजेच बारा सहा अधिक बारा हे तर होतील अठरा तसेच इअप सहा अधिक जीएप म्हणजेच बारा तर हे सुद्धा सहा अधिक बारा म्हणजेच अठरा आणि अठरा अधिक अठरा हे तर होतील छत्तीस म्हणजेच येथे आपल्याला पाया एई याची लांबी मिळाली आहे छत्तीस एकक आता आपण त्रिकोण -E ए सीई या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू शकतो यासाठी पाया एई बरोबर आहे छत्तीस आणि उंची सी जी बरोबर आहे चोवीस तर चला येथे आपण ह्या मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच त्रिकोण ए सीई -E, त्रिकोण ए सीई -E या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे बरोबर आहे एक छेद दोन गुणिले पाया या पायाची लांबी आहे छत्तीस तर गुणिले पाया ए बरोबर छत्तीस गुणिले उंची आणि उंची आहे चोवीस गुणिले उंची जी आहे चोवीस येथे एक छेद दोन गुणिले छत्तीस म्हणजेच छत्तीस छेद दोन हे तर होतील अठरा आणि अठरा गुणिले चोवीस म्हणजेच अठरा गुणिले वीस हे तर होतील तीनशे साठ आणि अठरा गुणिले चार हे होतील बहात्तर म्हणजेच तीनशे साठ अधिक बहात्तर हे तर होतील चारशे बत्तीस म्हणजेच येथे आपल्याला ह्या मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ मिळाले आहे चारशे बत्तीस एककचा वर्ग आता आपल्याला ह्या छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचे आहे म्हणजेच आपल्याला काढायचे आहे सी बी एच एफ डी या भागाचे क्षेत्रफळ भागा जे बरोबर होईल त्रिकोण ए सीई या त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच चारशे बत्तीस मी येथे लिहितो चारशे बत्तीस वजा या दोन लहान त्रिकोणांचे क्षेत्रफळ यासाठी मी या लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढतो आणि आलेल्या क्षेत्रफळाला मी दोन निगुंतो म्हणजेच मला मिळेल या दोन्ही त्रिकोणांचे एकूण क्षेत्रफळ म्हणजेच त्रिकोण ए एच बी या त्रिकोणाचे क्षेत्रफळ असेल एक छेद दोन गुणिले पाया आणि पायाची लांबी आहे सहा पाया सहा गुणिले उंची आहे आठ उंची आठ एकक म्हणजेच एक छेद दोन गुणिले सहा हे तर होतील सहा छेद दोन आणि सहा छेद दोन म्हणजेच होतील तीन आणि तीन गुणिले आठ हे तर होतील चोवीस म्हणजेच त्रिकोण एच बी या त्रिकोणाचे क्षेत्रफळ असेल चोवीस एकक चा वर्ग आणि आता मी या चोवीसला दोन निगुंतो म्हणजेच मला मिळेल ह्या दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळ तर चोवीस गुणिले दोन हे तर होतील अठ्ठेचाळीस म्हणजेच येथे आपल्याला या छायांकित भागाचे क्षेत्रफळ मिळेल चारशे बत्तीस वजा अठ्ठेचाळीस आणि चारशे बत्तीस वजा अठ्ठेचाळीस हे तर होतील तीनशे चौऱ्याऐंशी एक वर्ग आणि जर आपल्याला हे मापे मीटर मध्ये दिले असते तर हे झाले असते तीनशे चौऱ्याऐंशी मीटरचा वर्ग किंवा हे मापे आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिले असते तर हे उत्तर झाले असते तीनशे चौऱ्याऐंशी सेंटीमीटरचा वर्ग तर या छायांकित भागाचे क्षेत्रफळ आपल्याला मिळाले आहे तीनशे चौऱ्याऐंशी एककचा वर्ग